नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। 10 मिनिटांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे आजवरच्या इतिहासातले सर्वात वादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं, खरं म्हणजे त्यांनी राष्ट्रपतीकडे ती विनंती करायला हवी, कारण कॉन्स्टिट्युशनली राज्यपाल इज बीन अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, आणि जर त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर तो राजीनामासुद्धा त्यांना राष्ट्रपतीकडे द्यावा लागतो। पण भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान राजकारणामध्ये राष्ट्रपती असतील किंवा उपराष्ट्रपती असतील किंवा तत्सम कुठलीही घटनात्मक पदं, याहीपेक्षा नरेंद्र मोदी यांचं मोठेपण हे वादातीत आहे। आणि म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधानाकडे ही इच्छा व्यक्त केली, याच्यात काही नवल नाही आहे, की मला आता निवृत्तीचं आयुष्य जगायचं आहे, मनन आणि चिंतन करायचं आहे। आणि म्हणून आपण मधल्या वेळेमध्ये या दोन प्रश्नाचा उहापोह करतो आहे की याच वेळेला, म्हणजे आज बघा, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, हिंदुरंग सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस, त्याबद्दलचे सोहळे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत। वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांचा सुभाष देसाई यांनी उल्लेख केला त्याप्रमाणे एक ऐतिहासिक असा एकोपा झालेला आहे। आणि याची चर्चा कुठेतरी सुरू असताना भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधानाकडं अशा पद्धतीनं, आम्हाला मला निवृत्तीचं जीवन जगायचं आहे, मनन चिंतन करायचं आहे, आता फार पुरे झालं हे ॲक्टिव्ह पॉलिटिक्स, अशा पद्धतीचं पत्र लिहिलं। आणि हेही त्यांनी त्यांची स्वतःची इच्छा कशी व्यक्त केली, तर त्यांनी ते माध्यमांना कळवलं आणि माध्यमाला जी राजभवनाकडं प्रेस रिलीज झाली त्याच्यात हे सगळं लिहिलेलं आहे। पण हे झालंही कधी, तर जेव्हा पंतप्रधान हे मुंबईमध्ये आलेले होते मेट्रोचं उद्घाटन आणि तत्सम सगळ्या विकासकामाचं पंतप्रधानांनी जो शुभारंभ केला, त्यावेळेला सन्माननीय राज्यपाल त्यांना भेटले आणि त्यांनी ती तशी इच्छा व्यक्त केली। म्हणून दोन शक्यता आहेत, एक ज्याला आपण मीडिया मॅनेजमेंट म्हणतो, हेडलाईन मॅनेजमेंट म्हणतो, तसाही प्रकार करण्यामध्ये, कारण ही काही आजची चर्चा नाही आहे। माझ्या माहितीनुसार सन्माननीय राज्यपालांनी आपल्याला सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हायचं आहे अशा पद्धतीची इच्छा पंतप्रधानाकडे व्यक्त केल्याच्या किमान 3 ते 4 वेळेला आमच्याकडे बातम्या आलेल्या होत्या। त्याचेही तेव्हा 2 अर्थ काढले गेले होते। एक म्हणजे ते ज्या राज्यातनं येतात तिथं त्यावेळेला निवडणुका होत्या, त्यांना मानणारा मुख्यमंत्री तिथं आहे आणि म्हणून तिथे जाऊन आपण आणखी राज्यकारभार आपल्या हातात घ्यावा, ही एक शक्यता। आणि दुसरी शक्यता, त्यांना स्वतःलाही पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि म्हणून ते असं म्हणतायत, अशी एक शक्यता होती। तर या सगळ्या शक्यता, राज्यपालांना परत जायचं आहे, ही सगळी चर्चा ही सुरू असताना आजचा दिवस त्यांनी निवडला आणि ती गोष्ट त्यांनी सांगितली जी 4 दिवसापूर्वी त्यांनी माननीय पंतप्रधानांना सांगितलेली आहे। म्हणून सगळ्या शक्यता ह्या आपण पडताळून पाहायला हव्या, त्याची चर्चा करायला हवी। एक म्हणजे माझ्या मते सन्माननीय राज्यपालांनी महाराष्ट्रातनं परत जाण्याची इच्छा व्यक्त केली, त्याचं सरळ साधं जे माझं विश्लेषण आहे ते म्हणजे त्यांचं, त्यांना नेमून दिलेलं जे अवतार कार्य होतं ते संपलेलं आहे। कारण भारतीय जनता पार्टीच्या ह्या सरकारच्या, म्हणजे नरेंद्र मोदी लेड आणि अमित शाह ॲज अ होम मिनिस्टर सरकारचा एक अविभाज्य भाग काय, तर त्यांची जिथे जिथे सरकारं नाही आहेत तिथे तिथे राज्यपालाच्या माध्यमातून ते डिस्टॅबिलिटी त्या राज्यामध्ये, तिथल्या मुख्यमंत्र्याचं आणि त्याचं अजिबात जमणार नाही अशा पद्धतीची वातावरण निर्मिती करतात। म्हणजे आत्ताच तामिळनाडूमध्ये जे काही चालू आहे, तामिळस्थान वगैरे, वाराणसीमध्ये तामिळनाडूचे सगळे भाविक येतात काय, त्यांचा तिथे एक मोठा धार्मिक उत्सव केला जातो काय, आणि मग तामिळनाडूचं नाव बदलावं, ज्यांना द्रविड संस्कृती माहिती आहे, द्रविडियन कल्चर माहिती आहे, ज्यांना पेरियारचं राजकारण माहिती आहे, दाक्षिणात्य राज्यांची आणि उत्तरेतल्या राज्यांची एकमेकांना असलेली कॉन्ट्रास्ट भूमिका माहिती आहे, कारण जिथे जिथे देवनागरी आहे तिथे तिथे संस्कृत भाषेचा प्रभाव आहे आणि त्या प्रभावाचे दृश्य परिणाम हे कर्नाटक वगळता अजूनही भारतीय जनता पार्टीला दक्षिणेमध्ये आपला शिरकाव करता आलेला नाही आहे। पण त्या तामिळनाडूमध्ये घ्या किंवा पश्चिम बंगालमध्ये घ्या, अशा कुठल्याही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि तिथं असलेल्या मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे भारतीय जनता पार्टीनं नियुक्त केलेल्या राज्यपालांचं आणि तिथं असलेल्या मुख्यमंत्र्याचं अजिबात जमलेलं नाही आहे। आणि जिथं जिथं त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत तिथं मात्र फार सुरळीत चाललं आहे। अगदी जगनमोहन रेड्डी घ्या, नवीन पटनायक घ्या, जिथं त्यांचे चांगले संबंध आहेत तिथं सगळं व्यवस्थित आहे, असं ते चित्र आहे। सो माझ्या लेखी राज्यपालांना जे नेमून दिलेलं अवतार कार्य होतं ते संपलेलं आहे। म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मला आठवतं की श्री शरद पवार हे तुळजापूरला आले होते आणि तेव्हा पहिल्यांदाच, कारण त्यावेळेला अतिवृष्टी झालेली होती, माती खरडून गेलेली होती, तिथं त्यांनी एक पॉलिटिकल स्टेटमेंट केलं होतं। ते म्हणाले की माझ्या संसदीय राजकारणात, एवढा दीर्घकाळ मी या संसदीय राजकारणामध्ये आहे, एवढा दीर्घकाळ राहिल्यानंतरसुद्धा मला अशा पद्धतीचे राज्यपाल मी कधी बघितलेलं नाही। सो तो नेमून दिलेलं जे कार्य होतं ते कार्य राज्यपालांनी इमाने इतबारे पार पाडलं
इतक्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता दोन सत्ता केंद्र महाराष्ट्रात त्यावेळेला तयार झालेली होती. एक असे मुख्यमंत्री की ज्यांच्या कार्यशैलीवरती की ते घराच्या बाहेर पडत नाही आहेत, ते वर्षावर न येता घरातनं कारभार करतायत, अशा पद्धतीचं एक नेरेटिव्ह. आणि दुसरीकडे तुम्ही तुमचा धर्म तुम्ही सोडलाय का अशा पद्धतीचं पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांना विचारणा करणारे राज्यपाल, अशी दोन महाराष्ट्रामध्ये सत्ता केंद्र झालेली होती. आणि मग राज्यपाल आणि मुख्यमंत्री, राज्यपाल आणि राष्ट्रवादी काँग्रेस, राज्यपाल आणि काँग्रेस अशा पद्धतीचं कॉन्फ्लिक्ट आपल्याला सातत्यानं त्या काळामध्ये सुरू आहे असं दिसत होतं. आणि त्याचा शेवट काय झाला तर महाविकास आघाडीचं सरकार, म्हणजे मला वाटतं 22 जूनला या सगळ्या घडामोडी व्हायला सुरुवात झाली. राज्यपालांनी पत्र लिहिलं सन्माननीय मुख्यमंत्र्यांना तेव्हाच्या, की मी माध्यमामध्ये अशा बातम्या वाचतो आहे की तुमचा जो विधिमंडळातला तुमचा जो विश्वास आहे तो गमावलेला आहे तुम्ही, कारण तुमचे 41 सदस्य गेलेले आहेत आणि त्यामुळं तुम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जा. 10 म्हणजे बच्चू कडू यांच्यासह 10 आमदारांनी या संदर्भातलं पत्र दिलं होतं. म्हणजे प्रिन्सिपल ऑपोजिशन पॉलिटिकल पार्टी जी होती त्या काळामध्ये त्या पार्टीला, म्हणजे भारतीय जनता पार्टीला हा विश्वासही नसावा की असं काहीतरी होऊ शकतं, 40 अधिक 10 50 आमदार येतील. तर ती पहिली जी भूमिका आहे ना, ती भूमिका बजावली राज्यपालांनी, की राज्यपालांनी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जा. मग त्याच्या विरोधात हायकोर्टात ते गेले, पण हायकोर्टामध्ये ते टिकलं नाही, कारण राज्यपाल ही भारतीय राज्यघटनेनं नियुक्त केलेली एक स्वतंत्र संस्था आहे. त्या संस्थेच्या कारभारामध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नाही अशी न्यायालयाने भूमिका घेतली. आणि तेव्हा मग उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. पुढचा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. सो सरकार डिस्टेबिलाइज करण्यापासून ते सरकार बनेपर्यंतच्या सगळ्या भूमिकेमध्ये भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालाची भूमिका विसरून जाऊन भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय कार्यकर्त्यासारखी भूमिका बजावली आणि सत्तांतर घडवून आणलं. पण त्यानंतर, म्हणजे सत्तांतर झाल्यानंतर, आता याच्यामध्ये एक मुद्दा आहे की 2019 साली ज्या पद्धतीचं सरकार महाराष्ट्रात आलं होतं त्याहीबद्दलचा मँडेट काय होता, नंतर श्री उद्धव ठाकरे यांनी काय केलं, नंतर मग जे काही घडलं त्याच्यामध्ये एथिकल पॉईंट्स हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय, पण घडलं ते. आणि त्या घडण्यामध्ये राज्यपालांची सक्रिय भूमिका होती. आणि ते सरळ सरळ काही वेळेला डायसवर ते हे बोलून पण गेलेले आहेत की उद्धव ठाकरे जी को जो मँडेट मिला था वो शिवसेना और BJP को मिलके मिला था. सो त्यांची राजकीय भूमिका काही त्यांनी सोडलेली नव्हती. पण सरकार बदलल्यानंतर काय झाले त्याचं विश्लेषण करण्याच्या आधी मी तुम्हाला एक संदर्भ सांगतो. मी भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीमध्ये असलेल्या एका आमदारांशी गेल्या आठवड्यामध्ये चर्चा करत होतो. त्यांनी मला एक छोटासा किस्सा सांगितला आणि तो किती महत्त्वाचा आहे बघा. जिजाऊ जन्मोत्सव जेव्हा साजरा झाला, त्या जिजाऊ जन्मोत्सवाच्या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांनी जाणं अपेक्षित होतं, तसं त्यांना आमंत्रण गेलं होतं अशी चर्चा होती. पण इतका मोठा महाराष्ट्रातला सोहळा असूनसुद्धा त्या सोहळ्याला माननीय मुख्यमंत्री गेले नाहीत, मंत्रिमंडळातला कुठलाही सहकारी गेला नाही. आता ती तशी वरवरची जरी आपल्याला घटना वाटत असली तरी इतक्या महत्त्वाच्या सोहळ्याला राज्य सरकारचा प्रतिनिधी जाणं अपेक्षित होतं, तो गेला नाही. त्यामुळं त्यांना एक अशी चिंता वाटत होती की महाराष्ट्रातला जो एक प्रबळ जात घटक आहे त्यांच्यामध्ये विनाकारण आपल्या पक्षाविषयी नाराजी जाऊ नये. आता याचा राज्यपालाशी संबंध असा आहे की माननीय राज्यपालांनी न केलेली किंवा केलेली अतिशय वादग्रस्त असलेली वक्तव्य किंवा ज्याचं इंटरप्रिटेशन महाराष्ट्रासमोर ज्या पद्धतीनं झालं त्याहीपेक्षा कदाचित नॉर्मल कोर्समध्ये ते इंटरप्रिटेशन वेगळं झालं असतं, पण अशी जी वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केली जी अतिशय अनावश्यक होती, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलचं, त्याच कॉन्टेक्स्टमध्ये पुन्हा महाराष्ट्राच्या अस्मिता असलेल्या काही गोष्टीबद्दलचं त्यांचं जे वक्तव्य होतं ते भारतीय जनता पार्टीला कुठेतरी असं वाटत होतं की एकतर त्यांचं अवतार कार्य संपल्यानंतर सरकार आलेलं आहे, त्या आलेल्या सरकारमध्ये जर अशा पद्धतीची वक्तव्य माननीय राज्यपाल जर कुठेही करत राहतील आणि ते जिथे कुठे भाषणाला जातील तिथं माध्यमाचं किंवा विरोधी पक्षाचं जर सतत लक्ष असेल तर मग अकारण ते इंटेन्शन असो किंवा नसो भारतीय जनता पार्टीला याचा तोटा होईल. आणि म्हणून ते कदाचित योग्य वेळेची वाट बघत होते. हे मधल्या वेळीचं दुसरं विश्लेषण की सरकार स्थिर झालेलं आहे. विशेषतः मला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात फार कौतुक वाटलं की विरोधी पक्षांनी त्याच्या आधी 15-20 दिवस ज्या पद्धतीनं राज्यपालांच्या विरोधामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ त्यांनी त्यांच्या एकूण कारभाराविषयीचं जे नेरेटिव्ह सेट केलेलं होतं आणि महामोर्चाही महाविकास आघाडीनं काढलेला होता, पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं तेव्हा मात्र राज्यपालावरून फारसा सभागृहामध्ये गोंधळ आपल्याला होताना दिसला नाही. म्हणजे राज्यपाल आले किंवा न आले किंवा त्यांचे मुद्दे आले किंवा न आले, एकदम सुरळीत असं सगळं कामकाज पार पाडलं. आणि म्हणून
एकतर विरोधकांना पुरेसं ह्या सगळ्या महामोर्चानंतर त्यांनी सतत केलेल्या मागणीनंतर, कारण आत्ता मी त्या सगळ्या प्रतिक्रिया बघतच होतो, तर सगळ्या विरोधकांचं म्हणणं काय, खरं तर हे आम्हीच म्हणत आधी म्हणत होतो की राज्यपालांनी राजीनामा द्यायला हवा, ते महाराष्ट्र विरोधी आहेत, महाराष्ट्रातल्या महापुरुषाचा ते अवमान करतायत. पण एवढ्या आंदोलनानंतरसुद्धा सरकार स्थिर झालं आहे, 6 महिने पूर्ण झालेले आहेत, त्यानंतर मग आता राज्यपालांना परत जाण्याची इच्छा झालेली आहे. म्हणजे दोन पातळीवरती इथे भारतीय जनता पार्टीनी राजकारण केलं. एक, त्यांना राज्यपालांना हटवायचंच होतं, ते त्यांनी हटवण्याच्या दृष्टीनं तर हालचाली सुरू केल्यात. आणि दुसरं असं की याचं क्रेडिट त्यांनी विरोधकांना मिळू नये अशी व्यवस्था केलेली आहे. कारण राज्यपालांच्या विरोधामध्ये इतकी सगळी आंदोलनं आणि रोजचे मुद्दे येऊनसुद्धा नागपूरचं हिवाळी अधिवेशन पार पडल्याच्या 1 महिन्यानंतर मग आता राज्यपालांना सन्मानानं ते परत पाठवतात. तुम्हाला जर आठवत असेल तर देशाचे गृहमंत्री श्री अमित शाह यांना राज्यपालांनी पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रात ते असं म्हणाले होते की मला कुणाचाही अवमान करायचा नाही आहे, मी माझ्याबद्दलचं जे काही सांगितलं जात आहे ते खरं नाही आहे, मला महाराष्ट्रातल्या सर्व महापुरुषाविषयी माझ्या मनामध्ये सन्मान आहे, सन्मानाचीच भावना आहे, आणि सन्मानाची भावना असल्यामुळं मला त्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी अवमान करावा असा भाव नाही. आणि मग काही उदाहरणं सांगितली गेली तर सन्माननीय राज्यपालांनी, हे खरं पण आहे की सन्माननीय राज्यपाल हे महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यावरती खालपासून वरपर्यंत चालत गेले, गड संवर्धनाविषयी त्यांनी काही महत्त्वाच्या भूमिका बजावल्या, किंवा तत्सम सगळ्या गोष्टी सांगून तो जो अवमानाचा मुद्दा होता तो कुठेतरी डायल्यूट केला गेला, तो त्याला डायल्यूट झालेला आहे. आणि तो डायल्यूट झाल्यानंतर विरोधकांना क्रेडिट मिळू नये आणि पुन्हा अनावश्यक कॉन्ट्रीवर्सी भगतसिंह कोश्यारी यांच्या संदर्भातली होऊ नये म्हणून आता कदाचित भगतसिंह कोश्यारी यांची जी विनंती होती, कारण मी असं म्हणतो आहे की ती त्यांनी केलेली विनंती आहे, तर आपण असं गृहीत धरू की कदाचित ही शक्यता असू शकते एखाद्या राजकीय व्यक्तीला असं वाटलं असेल आणि म्हणून ते परत जात आहे. दुसरी आणि मला जास्त ती महत्त्वाची शक्यता अशी वाटते की इतक्या सगळ्या कायदेशीर बाबींचा सध्या वेगवेगळ्या पातळीवरती उहापोह सुरू आहे. एक म्हणजे भगतसिंह कोश्यारी यांनी अतिशय प्रयत्न करूनसुद्धा महाविकास आघाडीला जे विधान परिषदेवरती 12 आमदार अपेक्षित होते त्यांची काही नियुक्ती होऊ दिली नाही. मला तर त्यातली काही माहिती अशी पण आहे की जे हायकोर्टामध्ये ज्या पिटिशन सुरू आहेत तेव्हा सुरू होत्या, त्यात ज्या व्यक्तींना विधान परिषदेचं सदस्यत्व द्यायचं होतं तर ते जी नेमून दिलेली कॅटेगरी आहे, कारण राज्यपाल नियुक्त जी आमदारांची संख्या असते ती जी 12 आमदारांची नियुक्ती होते ते वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ असतात, ते कसे तज्ज्ञ नाही आहेत ह्याबद्दलची एक पिटिशन हायकोर्टात सुरू होती आणि त्यातल्या 75 वेगवेगळ्या तक्रारीचासुद्धा सन्माननीय राज्यपालांनी जर विरोधकांना प्रत्युत्तर द्यायची वेळ आली तर त्याचासुद्धा कसा आपल्याला उपयोग करता येईल याबद्दलचा विचार केलेला होता. आणि कॉन्स्टिट्युशनली विचार कराल तर 12 आमदार जे होते ते त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असायला हवेत, हे खरं आहे. पण त्या 12 आमदाराची महाविकास आघाडीनं कितीही प्रयत्न केला तरी त्यांनी ती नियुक्ती केलेली नाही. आता ह्या सरकारला ती नवीन नियुक्ती करायची आहे. जर नवीन नियुक्ती करायची असेल तर आधीच्या राज्यपालांनी ज्या कारणामुळं 12 आमदारांची नियुक्ती थांबवली, म्हणजे ती जी काही त्या क्षेत्रातली तज्ज्ञ वगैरे असावीत, आता जर याच राज्यपालांनी अशाच पद्धतीच्या आमदारांची नियुक्ती केली तर मग काय होईल, तर एक मेसेज असा जाईल की राज्यपाल कोश्यारी यांच्याबद्दलचं जे आधीच दूषित असलेलं मत आहे की अनकॉन्स्टिट्युशनल त्यांनी काम केलं त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल. म्हणून एक शक्यता ही की जर 12 आमदारांची नियुक्ती करायची असेल तर ती नव्या राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली केली जाईल. आणि दुसरी एक शक्यता आहे जीही आपल्याला डावल म्हणजे त्याबद्दलसुद्धा विचार करावा लागेल. एक म्हणजे राज्यपालांनी सत्तांतर होण्याच्या काळामध्ये जी भूमिका बजावली त्याबद्दलच्यासुद्धा याचिका सन्माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत आणि त्याबद्दल शिवसेनेनं आता असा स्टँड घेतलेला आहे. एकत्रितच सगळ्या याचिका जर सुनावणीला आल्या तर मग राज्यपालांच्याही भूमिकेवरती काही वाप होऊ शकतो, तेव्हा जे काही होईल ते होईल, पण त्याच्या आधीच महाराष्ट्रातनं राज्यपाल गेलेले असतील. थांबूया आपण इथे. नेहमी आपण प्रयत्न काय करतो तर महत्त्वाची जी काही घडामोड आहे तिचं लगेच विश्लेषण करायचं, त्यातले जे अंतरपरदर असतात ते दाखवून द्यायचे, ते तुमच्यासोबत मीही समजून घ्यायचे. म्हणजे मला असं वाटतं की राज्यपाल जाणारच होते, त्यांचं अवतार कार्य संपलेलं होतं, आता ते अवतार कार्य संपल्यानंतर आपल्या इथल्या राजकीय भूमिकेला कुठेही छेद बसेल असं होता कामा नये. या भूमिकेत भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, कारण आता सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात. म्हणजे त्या दिवशी पंतप्रधान आले तर मला तर असं वाटलं की आता पावसाळ्याच्या आधीच कदाचित मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजेल. अशा वेळेला भगतसिंह कोश्यारी यांच्या कुठल्याही वक्तव्यामुळं किंवा काहीही अशा गोष्टीमुळं अनावश्यक वाद होऊ नये ह्या दृष्टीनं काळजी म्हणूनही भारतीय जनता पार्टीनं त्यांना ती इच्छा व्यक्त करायला लावली असेल, जी त्यांची आधीचीच इच्छा आहे. किंवा मग 12 आमदारांच्या नियुक्तीचंही लवकरच आपल्याला
ते जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठीची सुवार्ता ऐकायला मिळू शकेल। थांबूया आपण इथे। मी एबीपी माझा सर्व सोशल प्लॅटफॉर्मवरती आहोत, फेसबुकला आहोत, ट्विटरला आहोत, इंस्टाला आहोत, यूट्यूबला आहोत, हे सगळे प्लॅटफॉर्म तुम्ही फॉलो करायला लागा आणि या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट पोस्ट करा, कारण त्यातल्या काही महत्त्वाच्या कमेंट्स या आमच्यासाठी विषय म्हणूनही फार महत्त्वाच्या असतात। काही पाहुण्यांची नावं सांगा, काही विषय सुचवा आणि या कार्यक्रमाबद्दलचं तुमचं जे मत आहे तेही जरूर कळवा। थांबूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।